आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाळ नेत्रा, मंगल स्नानाची तयारी झालीये, चल जाऊया. जावई बापू, चला तुम्ही. आंटी, मी जरा हिच्यासोबत 2 मिनिटं बोलू शकतो का? आहो, एवढ्याशा गोष्टीसाठी परवानगी कशाला? थँक्स. नेत्रा, आता मला सांग, मी तुला कॉपी परफेक्ट केलं की नाही? पण गेम अजून संपला नाहीये, बघू. ओके. बाळा नेत्रा, आपण दोघींचा एक सेल्फी काढूया का? हे घे ग, आमचा फोटो काढ ग जरा. माझे सोशल मीडियावरचे फॅन्स ना कधीपासून वाट बघतायत. लाईव्ह अपडेट करणार आहे असं प्रॉमिस केलंय मी. अगं काढ काढ, प्रेम नीट बघून घे. हा, माझे फॅन्स अक्षरशः वेडे झाले पाहिजेत. करण, तू पण ये ना, चल सेल्फी काढूया माझ्यावर. आजी, आता हे सगळं कशाला? असं कसं चालेल, फंक्शन लाईव्ह दाखवण्याचं मी सगळ्यांना प्रॉमिस केलंय. करणच्या गळ्यातलं ते सुरक्षा कवच काही करून काढायला हवं. अरे चल जाऊ दे ना, चल हाय बोल, हाय बोल. हाय. हाय अस्मिता, प्रेम जरा नीट बघ, फॅन्स ना म्हणजे वेडे झाले पाहिजेत. गुरुजी कुठे राहिले? काकू, कुठे गेला होता तुम्ही? गुरुजींनी मी बाहेर आहे असा मेसेज केलाय, पण बाहेर जाऊन पाहिलं तर कोणीच नाहीये. फोन करते तर तोही उचलत नाहीयेत. असो, तू कुठे चाललायस? एक मिनिट, मला एक कॉल येतोय. बघितलं आपलं फंक्शन सुरू होण्याची किती जण वाट बघतायत. ए बिड्डा, हा माझा अड्डा. अर्जुन, अर्जुन. अर्जुन, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तू आतापर्यंत जे काही मला बोललीस ना, त्यामुळे खरं तर माझं डोकंच काम करत नाहीये. आता काहीच बोलू नकोस, डोकं तर दुखतच आहे, पण त्यासोबत माझं मन सुद्धा खूप दुखावलं गेलंय. आजी, मी जरा आलोच. हा, ये हा.
काय झालं यार, पुन्हा सुरू झालं वाटतं तुमचं? आमचं लग्न आहे दोघांचं का तुम्हा दोघांचं आहे तेच कळत नाही. अरे जेव्हा बघावं तेव्हा कायम लवबर्ड सारखे चिकटून बोलत असता. अरे काय झालं, असं एकमेकांकडे का बघताय? अरे आय एम जस्ट किडिंग यार. काय झालं बाळा, तुम्ही तिघे इथे काय करताय? नंतर गप्पा मारत बसा, आधीच मंगल स्नानासाठी उशीर झालाय. चला चला, चल रे बाळा, चल बाळा, चल 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 चल. नेत्रामध्ये अचानक इतका बदल कसा झाला? बापरे, ही बुद्धीचे डोस पाजणारी इथेच आहे. आता जर थांबले ना तर भगवद्गीतेतले सगळे अध्याय ऐकवेल ही, हिचा काही भरोसा नाही. मी तर बाई जाते इथून. मी पडतो. काय हो? एक मिनिट, मी लगेच आलो. हो नक्की. जेवण कसं आहे? ठीक आहे, 8 out of 10. टेस्ट जर अजून चांगली असती ना तर माझं पोटच काय, जीभ सुद्धा तृप्त झाली असती. आता काय केलं म्हणजे टेस्ट आणखीन चांगली करता येईल? अहो, घरात कोणत्या रंगाचे पडदे लावायचे ते एका गवंड्याला काय विचारताय? ते काय मला माहित नाही, जाऊन आचाऱ्याला विचारा, मला खाऊ द्या. मेवणे बुवा, मला वाटलं कोणीतरी दुसरंच आहे. कायम चरतच राहतोस तू, खाऊन खाऊन कंटाळा येत नाही का? तुम्ही कसे भरपूर बिझी असता ना, मला काहीच काम नसतं, म्हणून तर हे काम करायचं ठरवलंय. तुला लाज नाही वाटत का रे? लाज असते तर घर जावे म्हणून राहिलो असतो का? हा काय बोललास? युजलेस. तुझ्याकडे काही काम नाही असं म्हणतोयस ना? मग मी तुला एक काम सांगतो, करशील? करावंच लागेल, नाहीतर मरीन की नाही मी. अहो माझं भाग्यच आहे तुम्ही मला काम सांगताय ते. सांगा काय करायचंय? जा जाऊन स्नान करण्यासाठी पाणी घेऊन ये. तुम्ही अजूनपर्यंत आंघोळ नाही केली? आंघोळीचं पाणी आणायला सांगितलं ना म्हणून म्हणालो. ओ, मंगल स्नानासाठी विचारताय. मेवणे बुवा, तुम्ही स्नानाच्या आधी मंगल बोलायला विसरलात. You don't like it? Then I have no problem. छे, काय आयुष्य आहे. घर जावे म्हणून अजिबात मान नाहीये. खरं म्हणजे मी स्वतःला घर जावे समजतोय, पण यांच्यासाठी मी नोकर आहे, नोकर. छे 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 छे.
ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत श्रियाम चंद्राम हिरण्ययीम लक्ष्मीम जात वेदो ममावह ताम महावह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनी। ताई, हळद कुंकू आणि गुलाब या पाण्यामध्ये मिसळले, या पाण्याने मंगल स्नान करून घ्या। ठीक आहे। या पुढे या। हाँ, अरे ए करणच्या गळ्यातून काही करून ते सुरक्षा कवच काढावंच लागे। आता या अर्ध्या पाण्यात मुलीचं मंगल स्नान हुरकून घ्या। अहो, हे काय करताय तुम्ही? भटजी बुवा, आम्ही करतोय की रे सगळं, मला माहितीये सगळं, गप बसा। अहो, ते पाणी का मिसळताय त्यात? अहो, तुम्हीच म्हणालात ना यात अर्धच पाणी भरलेलं आहे, म्हणून मग यामध्ये पाणी तिथून थोडस काढून ह्याच्यामध्ये भरतोय, अजून काय? अहो, पण तिला शुद्ध पाण्याने चांगूळ घालायची आहे। अहो, तुम्हाला कोणी सांगितलं तुमचं डोकं वापरायला? भटजी बुवा सांगतायत तसं करा ना। एवढं काय चुकीचं घडलंय ग? असं बोलते जणू काय घोर अपराध केलाय त्याने। लग्न झाल्यानंतर पतीच्या उष्ट्या ताटातच पत्नीला जेवावं लागतं ना। पतीने स्नान केलेल्या पाण्यात पत्नीनेही स्नान केलं तर काय बिघडलं? काय हो भटजी बुवा, असं केलं तर काही अडचण आहे का? नाही, काही अडचण नाही। ऐकलंस ना तू, येऊन जा जावई बापू। सगळे जण मलाच वेड्यात काढत असतात, पण मी जे काही करतो ना ते अगदी विलक्षण असतं, एखाद्या फिल्म सारखं। घेऊन जावं तुम्ही। किती गिफ्ट्स मिळाले असतील? जावे बापू, हे नेताना एक थेंब सुद्धा जमिनीवर पडता कामा नये। कळलं कळलं, जा। करणच्या गळ्यात जे सुरक्षा कवच आहे त्याचा स्पर्श या पाण्याला झालाय। जर त्या पाण्याचा थेंबही माझ्या अंगावर पडला तर मीच नागिणे हे सगळ्यांना कळेल। अरे बापरे, किती जड आहे। कुठे ठेवले असतील गिफ्ट? सगळं पाणी खाली सांडलं, आता जर का मेवणे बुवांनी पाहिलं तर काय बोलतील? काय रे, तुला थोडी पण अक्कल नाहीये का? मंगल स्नानाचं सगळं पाणी खाली सांडलंस। नाही मेवणे बुवा, हिच्यामुळे हे पाणी खाली सांडलं। मी स्वतः पाहिलं, साप होता इथे। दोघांनी गप्पा बसा, साप पाहिला म्हणे। हो काका, कृष्णवेणी काकी खरं बोलतायत। मी सुद्धा पाहिलं सापाला। तो साप सरपटत त्या दिशेने गेला। नेत्रा, Thank you.
तू पाहिलंस का त्या सापाला? कारण तो साप तुझ्याच दिशेने सरपटत गेला. अहो अर्जुन सर, आम्ही सगळे इथेच आहोत ना, कोणालाच नाही दिसला साप वगैरे. अर्जुन सर म्हणतायत ना त्याच दिशेने गेला साप. चल बाळा उठ उठ तिकडे चल. करण इथे वरती उभा रहा. मॉम काय गरज आहे? मी काय सांगते ते ऐक ना, उभा रहा. तो साप करणवर हल्ला करण्यासाठी आला असेल. तो जिथे कुठे असेल त्याला शोधा आणि मारून टाका. कोपरा कोपरा शोधून काढा. कुठेही घुसला असेल त्याला शोधा आणि मारून टाका. शिशिशी हे असं या आधी कधीच झालं नव्हतं. जा आता सगळ्यांनी शोधा आणि दिसता क्षणी मारून टाका. अहो कशाला टेन्शन घेताय? मी माझ्या सोशल मीडियावर साप पकडणारे हवेत म्हणून पोस्ट केलंय. थोड्याच वेळात कोणीतरी संपर्क करायला येईलच. ते लोक आले की तो साप कुठेही लपला असेल तरी त्याला पकडून जंगलात दूर फेकून देतील. खरंच सापाला घाबरली होतीस की ओव्हर ऍक्टिंग करतेस? नाही मला खरंच भीती वाटते खूप. यातली 1% भीती जर नवऱ्याबद्दल वाटली असती ना तर बरं झालं असतं. अहो काय हो, तुम्हीच माझे परमेश्वर आहात. खरंच परमेश्वर आहात. वैनी जर का मुहूर्त शुभ नसेल ना तर अशा सगळ्या अडचणी येतात असं म्हणतात. त्यामुळे थोडस उशिरा का होईना, लग्न आपण शुभ मुहूर्त बघूनच करायला हवं. भटजी बुवा, नाही तुम्ही असे बघत का बसलाय? आता पुढे काय करायचं ते बोला ना. आता काय करणार, मंगल स्नानासाठी तयार केलेलं पाणी खाली पडलं. हा एक अशुभ संकेत आहे हो. हे जे काही घडतंय तो कसला संकेत आहे हे नाही विचारलेलं. प्रत्येक प्रॉब्लेमवर एक सोल्युशन असतंच. असं काही झालं असेल तर त्यावर काय करायचं ते विचारतोय. हो हो समजलं. मंगल स्नानाच्या पाण्याची परत एकदा शुद्धी केली तर सगळं नीट होईल. हा व्हेरी गुड, करून टाकूया. चला सुरू करा. अहो पण तो साप इथेच कुठेतरी सरपटत आहे असं ताईंचं आणि अर्जुन सरांचं म्हणणं आहे. आता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून. नो प्रॉब्लेम सासरे बुवा, तो कुठलाही साप असू द्या ना, आपल्या आसपास देखील फिरकणार नाही असा उपाय करतो. ए जा जाऊन तिकडनं लाकडं घेऊन ये. कशासाठी बाळा? प्लीज डॅड, मी करतोय ते मला करू द्या. फास्ट. तुम्ही सगळेजण थोड्या थोड्या अंतरावर 8 ठिकाणांवर उभं राहा आणि लाकडं एकमेकांवर वाजवत त्याचा आवाज करत राहा. कशाला? सापाला या आवाजाची भीती वाटते. या आवाजात साप बाहेर येणारच नाही. हे तुला कसं माहिती ब्रो? बहुतेक याला मागच्या जन्मीचं काहीतरी आठवतंय वाटतं. काही म्हणजे मागच्या जन्मात करण गारुडी होता असं म्हणायचंय? अहो गारुडी म्हणू नका हो, सापाला घाबरवणारा असं बोलू शकतो ना आपण. अहम असुरा. याचा अर्थ करणला पूर्वजन्माचा आठवायला सुरुवात झाली. बर तुमच्यापैकी कुणीतरी जाऊन मंगल स्नानाचं पाणी घेऊन या. थांबा मी जातो. ताई तुम्ही वधूला इथे घेऊन या. सासरे बुवा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं बघून घेईन. ए तुम्ही लाकडं आणारे आणि ती वाजवा. तिथे उभे राहा, वाजवा उभे राहा.
चला, मंगल स्नानाचा कार्यक्रम संपन्न झाला, आता वधूवरांनी कपडे बदलून यावे. अस्मिता जरा नेत्रा सोबतच राहा. ओके. ये बाळा. मी आहे ना आंटी, मी जाते घेऊन तिला. बर.